सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार राम भरोसे असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आलाय. शवविच्छेदन करण्यासाठी उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेह दाखल केला, मात्र उंडणगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना देखील शवविच्छेदन करण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने हट्टी येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले हट्टी येथील कैलास कडुबा बनसोडे यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती कळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना दिली. घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आला, मात्र उंडणगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना देखील या शवविच्छेदन करण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने हट्टी येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेह आणण्यासाठी सांगितले, मात्र उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी शवविच्छेदन कक्ष दोन वैद्यकीय अधिकारी असताना सामान्य लोकांना मात्र शवविच्छेदन करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय. हे दुर्दैव असल्याचे प्रभाकर बनसोडे यांनी सांगितले. यावेळी आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात याचाही प्रत्यय आज आल्याने बनसोडे यांनी सांगितले की शवविच्छेदनासाठी तब्बल 2 तास वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागली. त्यामुळे इथे सर्व सुविधा असून या मॅडमने आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिले, त्यामुळे योग्य ती कारवाई करून आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा. आणि प्रत्येक वेळेस असं या BHCला होत असतं, आम्ही या पुढं असं घडू नये यासाठी सरकारी जे योजना सरकारी जे अधिकारी असतील त्यांनी या प्रकरणाकडे. यावेळी हट्टी येथील अंबादास जरारे, प्रभाकर बनसोडे, सुनील शिरसाट, प्रवीण बनसोडे, नंदू दांडगे, अक्षय बोर्डे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. अमोल नगरे, MCN News, सिल्लोड.